वर्क ऑर्डर आल्याशिवाय माजी सैनिक संघटना उठणार नाही. देशासाठी विजय असो, नगरपालिकेचा विजय असो, देशासाठी विजय असो, वेळांचा विजय असो, विजय असो, विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो, विजय असो, विजय असो. माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार शहरामध्ये रोड वरती आम्ही खड्ड्यात बसलेलो आहोत आणि आंदोलन करत आहोत की या कंधार शहराचा महाराणा प्रताप चौक ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचं 10 कोटीचा निधी आणलेला आहे आणि हा निधी आतापर्यंत कागदावर राहिलेला आहे, टेंडर झालेला आहे, वर्क ऑर्डर राहिलेली आहे. 15 दिवस झाला आम्ही संघटना परेशान आहोत, वर्क ऑर्डर झाली का? पण यांनी उडवाउडीचे उत्तर दिले आणि आज शेवटी यांनी परत इथं मलमपट्टी करायला तयार झाले. म्हणून आम्ही या इथल्या लोकप्रतिनिधीच्या आणि शासनाच्या निषेधामध्ये आम्ही आज इथं बसलेलो आहोत की शुक्रवारपर्यंत, उद्याच्या तारखेपर्यंत, शुक्रवारी 11 वाजेपर्यंत जर इथली वर्क ऑर्डर जर तयार झाली तर ठीक आहे, नाहीतर शुक्रवारी आम्ही खड्ड्यात बसून तर केलेलंच आहे, पण शुक्रवारी आम्ही रास्ता रोको आंदोलन महाराणा प्रताप चौकामध्ये करणार आहोत. आणि याच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करत आहे, आपल्याला कायदेशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करायचं आहे तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये येऊन उपस्थिती लाभावी आणि झोपलेल्या या शासनाला कुठेतरी जागे करावं आणि कंधार शहराला रास्ता बनवून द्यावा. आणि विशेष म्हणजे हा रस्ता 100 फुटाचा आहे, 100 फुटाच्या 1 इंच जरी कोणी रस्ता कमी केला तरी आमचं त्याच्या विरोधामध्ये आंदोलन राहील. आणि परत एकदा आम्ही आवाहन करू इच्छितो की झोपलेल्या शासनाने उठावं. जय हिंद, जय भारत.